दिशा रेसिपी मराठी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण एक अशीच एक वेगळी डिश शिकणार आहोत. आता अर्थातच लहान मुलांच्या स्कूल चालू झाल्यात, त्यांना वेगवेगळ्या टिफिनचा पदार्थ लागतो आणि सहसा लहान मुलं भाजीपोळी खात नाहीत हे आपल्याला चांगलं माहिती आहे. भाजीपोळी म्हटलं की त्यांना अजिबात आवडत नाही. तर मग ह्याच्यापासून पौष्टिक आणि त्यांचं पोट कसं भरेल आणि पौष्टिक आपण त्याच्यामध्ये भाज्या वगैरे कशा ऍड होतील हे आपण बघत असतो. तर अशाच प्रकारे आज आपण कॅबेज पोटॅटो टोस्ट हे कसं बनवायचं आणि अगदी एक 5 ते 10 मिनिटात तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. आणि अगदी घरातलं सगळं सामान असतं आपल्याकडे, बटाटा असतो, कोबी असतो आणि सगळ्या घरातले इन्ग्रेडियंट्स वापरूनच आपण हे पाहणार आहोत. तर कशी आपण ही रेसिपी करायची, कॅबेज टोस्ट कसं बनवायचं ते आपण आता बघूया. त्याची आता इन्ग्रेडियंट्स काय काय लागतात ते मी तुम्हाला दाखवते. हा आहे कोबी, हा उकडलेला बटाटा घेतलाय आपण, कोथिंबीर, मेल्ट केलेलं बटर, 3 ते 4 मिरच्या, मीठ, थोडीशी हळद, हे आपण ब्रेड घेतलेत, आपण टोस्ट म्हटलो त्याप्रमाणे आपण ब्रेड घेतलेत आणि गार्निशिंगसाठी टोमॅटो सॉस. आता आपण ह्या रेसिपीची कृती कशी करायची हे बघू. आता आपण जे जे इन्ग्रेडियंट्स घेतलेत, कोबी म्हणा, बटाटा म्हणा, मिरची, फक्त आणि फक्त ब्रेड आणि आपण जे बटर घेतलंय ते सोडून सर्व काही साहित्य आपल्याला मिक्सर करून घ्यायचंय. पूर्ण पाणी टाकून थोडस एकदम घट्टसर आपल्याला ते, जसे आपण पेस्ट म्हणतो आपण अशी एकदम पेस्ट असते घट्टसर, तसे आपल्याला बटाटा आणि कोबी सगळं सगळं टाकून पेस्ट करून घ्यायची. तर ते आपण आधी करून घेऊया. तर सर्वात आधी आपण ह्याच्यामध्ये घालूया कोबी. कोबी घालायचा ह्याच्यामध्ये, नंतर उकडलेला बटाटा, कोथिंबीर, कोथिंबीर थोडीशी जास्त घालायची आहे, रंग त्याचा खूप छान येतो, 2 ते 3 मिरचीचे तुकडे. लहान मुलांच्या डब्यासाठी करायचं असेल तर मिरची अगदी थोडीशी घातली तरी काही हरकत नाही. चवीनुसार मीठ घालायचंय. सर्व इन्ग्रेडियंट्स मिक्सरमध्येच आपल्याला काढायचे, पेस्ट करायची आपल्याला, कारण आणि थोडीशी एक चिमूटभर हळद, हळद फक्त रंग येण्यासाठी टाकणार आहोत आपण. आता हे सर्व मिश्रण आपण थोडस पाणी टाकून घ्यायचंय आणि थोडं पाणी टाकून ह्याची पेस्ट तयार करायची. तर तुम्ही बघू शकता आपण हे सगळं ह्याची पेस्ट व्यवस्थित करून घेतली, एकदम घट्ट पेस्ट करायची आहे जेणेकरून ब्रेडला व्यवस्थित लागली जाईल. तुम्ही बघू शकता एकदम एकदम स्मूथ पेस्ट करायची, जास्त पातळी नाही आणि जास्त घट्ट पण नाही आणि एकदम सगळं व्यवस्थित मिक्सर झालं पाहिजे. आता हे जे आपण ब्रेड घेतलेत त्याला आपण थोडंसं बटर लावून घेणार आहोत. बटरने खूप छान टेस्ट येते ह्याला, बटर नसेल तर तूप लावलं तरी काही हरकत नाही, पण बटरने खूप छान टेस्ट येते ह्याला, बटर छानच लागतं. हे सगळ्याला आपण व्यवस्थित बटर लावून घ्यायचंय. बटर लावून झालं की आपण ही जी पेस्ट आहे ती ह्याला लावून घेऊ. पेस्ट व्यवस्थित सगळी पूर्ण ब्रेडला लावून घ्यायची. आता तुम्ही बघू शकता हे व्यवस्थित मी दोन्ही ब्रेडला लावून घेतलंय आणि हा जो एक स्लाइस आहे आपण ह्याच्यावरती असं लावायचंय. आणि हे झाल्यानंतर आपण ह्याचे जे आहेत हे टोस्ट करून घ्यायचंय. तुम्ही तव्यावर केलं तरीही चालेल, नाहीतर टोस्टर असेल तर टोस्टरमध्ये पण तुम्ही करू शकता. आहा, तुम्ही बघू शकता हे आता मी टोस्टरमध्ये 5 ते 10 मिनिटं लावलं होतं, एकदम छान गोल्डन ब्राऊन झाले आहेत ते. पण तुमच्याकडे टोस्टर नसेल, गॅसवरचं टोस्टर असेल तरीही काही काही हरकत नाही, त्याच्यावरतीही तुम्ही करू शकता. पण जर त्याच्यावरही नसेल होत तर तुम्ही आपले साधे नॉनस्टिक तवा असेल किंवा साधा तवा असेल त्याच्यावरती तुम्ही टोस्ट करून घेतले तरीही चालेल. तर आपले टोस्ट पूर्णपणे रेडी आहे. तर आता आपण ह्याची प्लेटिंगही करून घेऊया. हा, कॅबेज टोस्ट इज रेडी. कॅबेज टोस्ट पूर्णपणे रेडी आहे तुम्ही बघू शकता.
खूप छान डिश वाटते ही, खूप खाण्यासाठी पण खूप टेम्पटिंग वाटते. तोंडाला पाणी सुटतं हे बघितल्यानंतर. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत खूप आवडीने खातात हा पदार्थ. तुम्ही ब्रेकफास्टसाठी, टिफिनसाठी खूप अगदी उत्तम आणि 5 ते 10 मिनिटात तुम्ही ही रेसिपी रेडी करू शकता. तर अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी तुम्ही माझं जे चॅनल आहे ते सबस्क्राईब करा, नक्की सबस्क्राईब करा. कारण ह्याच्यामुळे काय होईल की जेव्हा जेव्हा मी नवीन रेसिपीज टाकेन तेव्हा तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन भेटतील. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही मला कमेंट्सद्वारे सांगा. आणि शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी आपण आता भेटूया पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत नमस्कार.